पुण्यामध्ये आज फक्त कोवॅक्सिनचीच लस उपलब्ध आहे आणि ज्यांनी पहिला डोस घेऊन महिना उलटलाय त्यांना 15 केंद्रांवर लस दिली जाते. तर कोविशिल्डसाठी 84 दिवसांनी दुसरा डोस घेण्याचा नियम असला तरी कोविशिल्ड लसीचे डोस शिल्लकही नाहीयेत. याशिवाय अपॉइंटमेंट घेऊनही अनेक जण केंद्रावर येत नसल्याचं समोर आलंय लसीकरण केंद्रांवर, त्यामुळे आज शुकशुकाट पाहायला मिळतोय. पुण्यातल्या या सद्यस्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने. पुण्यातील मी आता कमला नेहरू या रुग्णालयामध्ये आहे. खरं तर लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी या केंद्रांवर बघायला मिळते, मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर कोवॅक्सिनचेच डोस उपलब्ध आहे. एका केंद्रांवर साधारणपणे 100 डोस उपलब्ध आहे. आज पुण्यामध्ये कोविशिल्डचा एकही डोस शिल्लक नाही आहे, फक्त कोवॅक्सिनचे डोस या ठिकाणी दिले जात आहेत. त्यासाठी देखील 15 लसीकरण केंद्र सुरू आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून अपॉइंटमेंट घेऊनच लसीकरण केंद्रांवर यावं अशा स्वरूपाचं सांगितलं जात असताना दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर आजच्या दिवशी शुकशुकाट बघायला मिळतोय. खरं तर कोविशिल्डची लस नाही आहे, कोवॅक्सिनचा जर दुसरा डोस असेल तर तो या ठिकाणी दिला जातोय. कोविशिल्डसाठी 84 दिवसांच्या नंतर डोस दिला जाईल अशा स्वरूपाची माहिती देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे कोवॅक्सिन महिना उलटल्यानंतर दिला जातोय. मॅडम काय सांगाल, सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या सेंटरवर शुकशुकाट बघायला मिळतो? हो, सध्या आता आमच्याकडे डोजेसच कमी देत आहेत, 100 डोजेस. आपल्याकडे कोविशिल्डचे 100 आणि कोवॅक्सिन 100 असे डोजेस आहेत. तर आज कोविशिल्ड नाही आहे आपल्याकडे, कोवॅक्सिन आहे, ते पण सेकंड डोस. आमच्याकडे 17, 18 आणि 19 मार्चला ज्या लोकांनी घेतलेलं होतं किंवा प्रायव्हेटमध्ये ज्यांनी घेतलेलं होतं ती आज आमच्याकडे येऊन सेकंड डोस घेत आहेत. खरं तर 84 दिवसांनी कोविशिल्डसाठी लस अपॉइंटमेंट करू शकतात, तर कोवॅक्सिनसाठी महिना उलटल्यानंतर तुम्ही डोससाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता. मात्र काही अंशी त्या सगळ्या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्यामुळे लसीकरण केंद्रांवर अशा पद्धतीने शुकशुकाट बघायला मिळतोय. पुढे जर्नलिस्ट विकी कांबळे सह किरण ताजने, झी मीडिया, पुणे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटू लागली आहे आणि काल दिवसभरामध्ये देशात कोरोनाचे 1,73,790 रुग्ण आढळले. कोरोनामुळे 3,617 जणांचा मृत्यू झालाय आणि 2,84,601 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 22,28,724 आहे. कोरोनामुळे भारतासारख्या मोठ्या देशातली किती मुलं अनाथ झाली असतील याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. अशा अनाथ मुलांचा शोध घ्या, त्यांना मदत करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारांना दिलेत. रस्त्यावर उपाशीपोटी वणवण फिरणाऱ्या लहान मुलांच्या वेदना समजून घ्या आणि या लहान मुलांची तातडीनं काळजी घ्या असा आदेश न्यायालयानं राज्य आणि जिल्हा प्रशासनाला दिलाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली आहे आणि जिल्ह्यातल्या सर्व रुग्णालयामध्ये लहान मुलांसाठी 150 ते 200 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याबाबत सूचना दिल्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे